कराड़ शहर व कराड़ तालुका शिवसेना कार्यकर्ते व पदाधिकारी आक्रमक एकनाथ शिंदे यांचे कराड़ मध्ये लावलेले फ्लेक्स हटवले। उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी। एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी कराड शहरात एकनाथ शिंदे यांचे लावलेल्या फ्लेक्सवरून कराड शहर व कराड तालुका शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रमक झाले। त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ कोल्हापूर नाक्यावर जोरदार घोषणाबाजी केली, तसेच शहरातील एकनाथ शिंदे यांचे फ्लेक्स हटवले। यावेळी कराड शहर व तालुका शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट, कराड। शिवसेना कराड शहर आणि कराड तालुका यांच्या वतीनं महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री विद्यानंद माननीय श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या समर्थनार्थ कराड शहरामध्ये कोल्हापूर नाक्यावरती घोषणाबाजी करण्यात आली। एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी कराड शहरामध्ये बोर्ड लावले होते, ते बोर्ड आम्ही शिवसेना कराड शहर आणि कराड तालुक्याच्या वतीने उतरवलेले आहेत। माझी सर्व शिवसैनिकांना आणि सर्व त्यांच्या समर्थकांना एक विनंती, हा जो काय घोळ चाललेला आहे महाराष्ट्र राज्यामध्ये, हा घोळ मिटेपर्यंत तुम्ही तुमच्या समर्थांचे बोर्ड लावून वातावरण दूषित करू नका, कारण आपण सर्वजण एकत्र आहोत, एकत्र राहणार आहोत। वरच्या लोकांचा मेसेज असोपर्यंत सर्वांनी शांत राहावे ही आमची विनंती राहील। जय हिंद, जय महाराष्ट्र। मध्ये जे राजकीय उलथापालथ चाललेले आहे या पार्श्वभूमीवर कराड तालुका शिवसैनिक, कराड शहरातले शिवसैनिक हे सर्व एकत्र आहेत आणि कुणीतरी उगाच आता हायवेला बोर्ड लावून अशी आमच्यात भिन्नता आहे किंवा आम्ही वेगवेगळं आहे फुटेतावादी असं कोणी दाखवू, सगळी शिवसैनिक एक आहेत। आज हा बोर्ड काढून आम्ही या माध्यमातून सर्वांना सांगत आहोत, विनंती करत आहोत, कुणी काही अफवा पसरवायचा प्रयत्न करू नका। जय महाराष्ट्र।